नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वायके डिजिटल मराठी मध्ये। तर मित्रांनो, खूप साऱ्या लोकांच्या मध्ये डीएम्स येत आहेत आणि कमेंट्स देखील येत आहेत आपले जे जुन्या लाडक्या बहीण योजनेच्या व्हिडिओ आहेत त्यांना, की दादा फॉर्म अप्रूव्ह झालाय पण पैसे अजून जमा झाले नाहीये, तर काय प्रॉब्लेम झालाय की नक्की, हा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। खूप लोकांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, बँक सुद्धा सीडिंग जे आहे बँक सीडिंग ते सुद्धा ऍक्टिवेटेड, तरी पण पैसे आले नाहीये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह होतील। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजाऱ्यांना बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन जे नवीन व्हिडिओचे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील। तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्हाला गुगलला जाऊन माय आधार हे सर्च करायचं आहे। माय आधार हे सर्च केल्यानंतर ना तुम्हाला आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर ना तुम्ही तिथं पाहू शकता आधारच्या जेवढ्या सर्व्हिसेस आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे रिफ्लेक्ट होणार आहेत। त्याच्यानंतर ना तुम्ही तिथं आधार अपडेट हिस्ट्रीवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही आधार कार्डचं जे वेलकम टू माय आधारचं जे मेन पेज आहे त्याच्यावरती तुम्ही लँड ऑन, लँड झाल्यानंतर ना तुम्ही मित्रांनो पाहू शकता इथं लॉग इन डिटेल्स दिलेले आहेत, तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे। पूर्णपणे ही सीडिंग जी आहे ती आधार कार्डवर डिपेंड आहे। तुमचे जे बँकेमध्ये पैसे येणार आहेत पूर्णपणे आधार कार्डच्या लिंक बँकनुसारच जमा होणार आहेत। जरी तुम्ही कोणती वेगळी बँक तिथं लॉग इन केली असेल किंवा वेगळ्या बँकेचं पासबुक दिलं असेल तरी त्या बँकेत पैसे जाणार नाही आहेत, जी तुमची बँक आहे तिथेच ते पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे, त्याचसोबत तुम्हाला जो कॅप्चा दिलेला आहे तो सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर ना लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती जो की तुमचा लिंक आहे तुमच्या आधारशी त्याच्यावरती एक OTP येईल, OTP इथं सबमिट करायचा आहे तुम्हाला। OTP सबमिट झाल्यानंतर ना तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी माय आधारची प्रोफाईल आहे ती ओपन अप होणार आहे। ओपन अप झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं पूर्णपणे जेवढ्या आधार कार्डच्या सेवा आहेत सुविधा आहेत त्या पूर्णपणे तिथं तुम्हाला रिफ्लेक्ट होत असतील। तर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एकदा तुम्ही राईट हँड साईडला जो सर्कलमध्ये आयकॉन आहे ते तुमचं आधार कार्ड आहे का ते तुम्ही चेक करून घ्या। त्यासोबत नंतर ना बँक सीडिंग स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर ना मित्रांनो जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का, ॲक्टिवेट आहे का, बँक सीडिंग स्टेटस काय आहे, ॲक्टिवेट आहे ओके। त्याच्यानंतर ना कोणत्या बँकेला ते ॲक्टिवेट आहे आणि तुम्ही कोणती बँक लाडकी बहीण योजनेला अपलोड केलेली आहे हे तुम्ही चेक करून घ्या एकदा। आणि जी बँक ॲक्टिवेट आहे ती बँक तुमच्याकडे चालू आहे का। खूप महिलांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांची जी सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिवेट आहे पण बँक जी आहे ती वेगळी आहे। तर यासाठी तुम्हाला पहिलंच बँकेत जावं लागेल, बँकेतून तुमची बँक चेंज करून घ्या। जी बँक आहे तिथं जाऊन तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून द्यावं लागेल, तुमची बँक तिथून कॅन्सल करावी लागेल आणि ज्या बँकेत तुम्हाला पैसे हवे आहेत ती बँक तिथं अपलोड करावी लागेल। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा। थँक्यू।